संपूर्ण देश या लढ्यात मोदींच्या पाठीशी उभा आहे. राहुल गांधी यांनीही मोदींच्या प्रयत्नांना संपूर्ण पाठिंबा दिलाय. मात्र स्वतःला मोदी भक्त म्हणवून घेणाऱ्यांचेच मेंदू सडले आहेत असं म्हणत शिवसेनेने पुन्हा सामनातून भाजपवर निशाणा साधलाय. मोदींवर टीका केली तर शिक्षा भोगावी लागेल मंत्रीजी, अशा आशयाचे ट्वीट भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी केले होते. अवधूत वाघ यांच्या या ट्वीट नंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका झाली. सामनाने तर या ट्वीटचा जोरदार समाचार घेतला. इस्लामपूर बाबत जे वक्तव्य महाराष्ट्रातील चौचाल भाजपवाल्यांनी केलं ते मोदींच्या कानावर गेलं तर मोदी अशा भंपक मंडळींच्या बाबतीत कठोर निर्णय घेतील असं म्हणत शिवसेनेने भाजपवर टीकेचा बाण सोडलाय. अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांसाठी ही योग्य केस आहे. मोदींवर टीका केल्यास महामारी पसरते अशी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कायद्याने कारवाई व्हावी असं शिवसेनेने म्हटलंय. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीय मधून भाजपवर हल्ला बोल केलाय. रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे नोटबंदी नव्हे असं जयंत पाटील म्हणाले होते. यावर भाजपला इतक्या मिरच्या झोंबायचं कारण काय? म्हणजे ज्यांनी ज्यांनी या काळात मोदींवर टीका केली त्या प्रत्येकाच्या गावात, घरात आणि जिल्ह्यांमध्ये कोरोना घुसू द्या आणि बळी जाऊ द्या असं भाजपच्या प्रवक्त्यांना वाटत असावं असं अग्रलेखात म्हटलंय. एकूणच भाजप शिवसेना आता एकमेकांवर टीका करायची एकही संधी सोडत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. नेरळ स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर बुक करा तुमच्या स्वप्नातील घर द्वारिका व्हॅली मध्ये. सर्व सुविधांयुक्त गृह प्रकल्प. संपर्क 62 62 62 97 97.